स्क्वेअर मीटर आणि त्याप्रमाणे हे भाडे कंटिन्यू चालू असले. 2014 पर्यंत सुद्धा आम्ही त्यांना पैसे भरलेले असा या मार्केटात व्यापाऱ्यांना जे शॉपकीपर असा त्यांच्या पैसे भरलेले असा. पण अचानक त्यांच्यानी त्यांचे किती चेंज जायत असतात 5-5 वर्षांनी ते कॉर्पोरेटर बदलतात, मेयर बदलतात, कमिशनर बदलतात. अचानक तो त्यांच्यानी भाडे घेऊन माझ्या बंद केलं आणि म्हणाले आम्ही भाडे घेणार. आणि त्यांच्यानी मध्येच एक ते फुसकुली सोडली ते लिव्हर नायसनाचे. त्यांना आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की आम्ही पहिलीच्या निधी हे केल्या आणि आम्ही लीज म्हणजे पहिलीच्या आम्ही लिजी जातात तर तुम्ही हे किती जाता आम्ही लिजी तयार असा जे किती तुमकां पैसे किती देणे असा ते सुद्धा आम्ही दिवपाक तयार असा. तो त्याचा दुसरो आज त्यांच्यानी नोटीस मारल्या की आमकां नोटीसी धाडटल्यो म्हणजे पेपराचे त्यांच्यानी डिक्लेअर केलं. त्याच्या पहिल्यांनी त्यांच्याने जेव्हा सुटी जातलो तेव्हा आमकां अशी नोटीसी धाडलेल्यो. पण आमकां मान्य आमच्या माननीय न्यायाधीशांनी कोर्टान त्या स्टे देऊन हे जे किती प्रॉब्लेम आहात ते बरे भाषेन तुम्ही सॉल्व करचे असे त्यांना परत रिटर्न धाडून त्यांना हे केलं. हो मुद्दो आमचे स्थानिक एमएलए माननीय आमचे बाबूश मोन्सरा त्यांना खबर असते. हेच मंचाचे आमचे माननीय एमएलए पणजेचे त्यांच्यानी ह्या व्यापाऱ्यांक जेव्हा इलेक्शन असले 2017 त्यांना उत्तर दिले की तुमचे जे हे असा 30 वर्षाचं लीज अग्रिमेंट आपण करून देता तुमचे बाकीचे किती असा मागणी ते बी आपण करून देतो हे त्यांचे उत्तर असतं. त्यांना त्यांच्या उत्तरात आमकां खबर असा की ते उत्तर देतात ते केन्ना केन्ना ते सगळे खरे करून दाखयतात आणि खरे करतात अशें आमकां आश्वासन अजूनही असा. आणि त्याच्या हेजेर आम्ही अजूनही त्यांच्या विश्वासाचेर असा की ते आमकां लीज अग्रिमेंट करून देतात. आम्ही त्यांच्याकडे परत एकदा मागता की स्थानिक आमचे एमएलए असा आज जर आमकां सपोर्ट आहात तर स्थानिक एमएलएचो सपोर्ट आसूंक जाय आणि ते करतले आमकां अशें आमकां गृही धरता आणि त्यांना विनंती करता तुमच्या माध्यमातून हे प्रॉब्लेम असा ते बऱ्या भशेन सुटावट जावचे आणि बरे सॉल्व जावचे तशीच आमची त्यांच्या कडेन मागणी असा. तशेंच सरकारा कडेन सुद्दां मागणी असा. सरकारान पयलीं पळोवपाक जाय की मार्केटांत जे व्यापारी करणारे ते सर्वसामान्य व्यापारी ते सामान्य व्यापाऱ्यां कडेन अशें भरसणवाट फीस किंवां भरसणवाट तयार काय ना ते आपलो काम कुवत धंदो चलयतात पोटापुरतो धंदो चलयतात. आज तुमी पळयले आसतले कोवीड महामारेन आज सगळी अर्थवेवस्था हांव गोंयची म्हणा अख्खी इंडियाची म्हणटा ती डळमळीत जाल्या देंवल्या. तातूंत जे व्यापारी वर्ग आहा ते सामकेच देंवल्या. कित्याक जो जो वर्सभर हे महामारीतून आमी सफर जातात मार्केट दोन तीनदां पयलीं बंद केल्लें परत परत बंद केले त्यामुळे सगळो व्यवहार ठप्प झालेलो असा. आणि ते व्यवहार ठप्प झाल्या कारण आम्ही वयर सरपाक आमकां खूप टायम लागतलो. फक्त मुद्दा बरे आम्ही कितें म्हणटा खंयच आम्ही केन्ना म्हणूंक ना की आम्ही पैसे दिना म्हणून. जेन्ना आमकां एक डिस्कशनाक जेन्ना आमकां आफयले आमचे एमएलए कोणाक तरी धाडलो एका मनशाक की बाबा आम्ही पासून उलया तेन्ना ह्या कोवीड महामारीन आम्ही एक दोग तीग जाण ते गेले आणि ते डिस्कशन जाल्लें मिटींग जावंक नाशिल्ली मिटींग खंय जावंक ना ते डिस्कशन जाल्लें. आणि त्या डिस्कशनान परत आमचे माननीय पणजेचे एमएलए त्यांच्यानी आमकां परत आश्वासन दिलें की तुमकां आम्ही आपूण परत लीज एग्रिमेंट करतात आणि आम्ही खूप आनंदीत जाले. तेन्ना परत खंय तरी त्यांच्या भितर कितें जालें ते आमकां कळना. आतां कॉर्पोरेटर एक आसतात बदल आसतात त्यांच्या मनान कसले विचार आसात ते आमकां कळना आणि परत हो लिव्हर लायसनाचो त्यांच्यानी परत आमकां फुडें हे केला. आणि त्या खातीर आम्ही तुमच्या मिडिया तर्फे तांकां सांगता की आमकां ह्या सामान्य व्यापाऱ्यांक कोणाचो दादर ना तेन्ना आमकां आम्ही जे कितें मागता मागण्यो तुमच्या कडेन आमी कांय मागयना. आमी म्हणना की आमी कितें तुमकां दिना अशें म्हणना. तुमकां आतां आमचे सेक्रेटरी सांगताले कशें आमी तेज्या कडेन व्यवहार केला कितें आमी कशें पयशे दिला ती तेन्ना आमी तुमच्या माध्यमातून आमी संघटना पणजेची मार्केटिंग संघटना मागता की हे जे आमी त्रास भोगतात किंवां आमकां जे आमचे तुमी परत परत ते संकट धाडटा ते बऱ्या भशेन तुमी सॉल्व करचे आणि आमकां तुमचो आदार दिवचो. तुमची कितें फीस आसा तुमचे तुमचे आमी भाडे भरतात तेका आमी पयलींच्यान आयकारूच दिलो नकार दिवंक ना. जे पळय पेंडींग सुद्दां आसा तेन्ना बाबू आमचे एमएलएन एक सोल्युशन काडले की तुमी फुडचे भाडे भरा त्या आश्वासनाचे तेणी घालले डिसिजनान की तुमी भाडे भरा फुडले तेका सुद्दां आमी तयार जाले. तुमचे जे फाटले भाडे आसा ते मागीर भरात तुमी सुशेगा तुमकां आपूण टायम दिता.
आणि आम्ही खरंच आनंदित झाले. पण परत आमकां हेच आतां चालू आसा तेन्ना आमी मातशे ते ब्रिटिशे खातीर आमी खंयची उदकां तशें हें दिवं ना कितें दिवं बॉटल 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 काढती बॉटल पहिले म्हणजे आता सांगले आमच्या पेरेंटान की हांगा नोटीस मारला आणि नोटिसीन त्यांच्यानी एक संदर्भ दिला की 2019 आमकां नोटीस जातली आणि त्या हेजेर आम्ही ते फुडें वता. पूण 2000 नोटिसीक आम्ही बऱ्याबरें उत्तर दिले आम्ही दिले असोसिएशन तर्फे दिले आणि सगळे आमचे जे कोणाक नोटीस अशे सगळ्यांनी आमचे जे हे आसा पळय जे कोण शॉपकीपर आसा तांच्यांनी आपली इंडिव्हिज्युअल नोटीस तांकां दिली ताजेर आमकां कांय तांचे प्रत्युत्तर म्हणजे कांय घेवंक नासले आणि ते आतां तो संदर्भ लायता ते चोटला. थंय म्हटला की आमच्या असोसिएशन तांकां आमकां एक दीस अशें कॉल येयले मोबायल कॉल की तुमी कोण आसात कोण अवेलेबल आसात त्यांच्यांनी डिस्कशनाक येवचे ऑनरेबल MLA थंय CCC येतलो तेन्ना डिसिजन जाता ताणें म्हटलें की तुमचे कितें प्रॉब्लम आमी म्हणलें आमी लीज करूंक सोदता. आतां न्यू कमिशनर आयला आनी तोवूय तो कितें म्हणटा तेवूय पळया तेन्ना ताणें सांगलें की आमकां की आपूण लीज करपाक तयार आसा लीज करपाक तयार आसा आनी आनी तेणी सेकेंड ऑप्शन दवरलो की तुमी लीज लीज जाला तर तुमचो तुमी कितें करा की आयच्यान तुमी फुडें कितें आयच्यान फुडें तुमी भाडें भरूंक सुरू करा आयच्यान फुडें तें मागीर करुयात आमी लीज एग्रिमेंट करुयात. पुणू अशें जालें आमचें डिस्कशन सोंपलें आमी ती आमी कितें जाता मिटींग आसता तेन्ना आमी सजावट आमचे 5-7-8 मेंबर वतात एक एग्जिक्युटीव कमिटी मेंबर प्लस आमी एडवायजर आसा आमच्या दोग जाणां ते सगळे वतात तेन्ना आमी ती मिटींग अशी कन्सिडर करतात आनी जेन्ना ती जेन्ना आमी डिसिजन आपयलेलें तेन्ना कितें आसलें तेन्ना SOP आसलो 7-1 कोवीड SOP गोवर्मेंटाचो 7-1 पयलीं तुका आसलें ओपन आनी मार्केट फुली बंद आसलें मार्केटान कोणाकूच अलाव नासलें अशें करून तेंगे आमकां मोबायलाचेर कॉन्टेक्ट केले आनी तुमी येयात आसा तशें येयात म्हणजे कांय ना आमकां सिरियस कांय ना मिटींग कांय ना पण आमकां एक डिस्कशन करूंक जाय तुमचे हें जें कितें आसा त्यान पयलीं कितें जालें त्यान पयलीं जेन्ना लास्ट मिटींग आमच्या मेयरा कडेन जाल्ली आमचो आवटगोईंग मेयर उदय मडकेकर हांणी क्लियर आमकां केल्लें की आपूण तुमची लीज कितें जें तुमी मागणें आसा लीज आपूण एग्रिमेंट करता वीथ कमिशनर संजीत रॉड्रिग्स आनी तुमी जो कितें बदल आसा आमकां फायनल ड्राफ्ट दिलो तेंच्यांनी आनी तेजेर बदल कितें आसा तो तुमी आमकां दिया म्हूण आमी चेंजीस केले तेन्ना आमी तेका आमी दिले त्या म्हणसर तेंचे टेनर सोंपलो आनी न्यू आतां आयले पूण हें आतां करता एक दीस कितें केलें एक दीस परतें तेंच्यांनी आमकां म्हळ्यार तुमी आसा ह्या कोविडानूच तुमी येया परतें डिस्कशनाक येया त्या डिस्कशन हांव तेका बी आमी 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 जे आसा एक्झिक्युटीव टोटल आमी 30 मेंबर्स आसा आनी ते SOP आसा पळय भितर आमी कर्फ्यू आसा त्या कारणान आमी 30 लोक बसूंक शकना हे आमी बंद जाय आसा 30 लोक बसूंक शकना प्लस आमी तर हे मागयतले आमी तर जनरल बॉडी मिटींग मागयत कसलो डिसिजन जावं तुमी दीस म्हणा किंवा रेंट भरा किंवा लिव्हिंग लायसन्स म्हणा ह्या मुद्द्याचेर आमी जनरल बॉडी आमकां आपोवचेच पडटा किंवा आमच्या जनरल बॉडी 600-700 लोक आसतात प्रेझेंट आनी ते कर्फ्यू आसल्या कारणान ते आमकां 600-700 लोकांक कॉन्टेक्ट करूंक शकना आमची थोडी आसा तेंकां तेंकां मोबायल नासतले आमचे आमचे जे मेंबर्स आसा थोडे तेंकां मोबायल ना तेंचे आमकां तेंचे कडेन आमकां हें करपाक कम्युनिकेशन करपाक आमकां कशीच पद्दत ना अशें आमी तेका सांगलें पूण ते म्हणलें ना तुमी आमी बेश्टें डिस्कशन आमचें कांयच ना तेवूं सांगलें पूण अशें आसतना आमी कशें घेतले आनी डिस्कशनां केल्लें तेन्ना आमी कोण आमी एक्झिक्युटीव कमिटी नासले एक कोण तूं आतां यो रे आपयला आमकां मातशें या वचून येवया अशें आमी गेले आनी आयकून आयले एडवोकेट ऑफिसान दुसरो कोणचो एडवोकेट आनी इतकें जाल्या कारणान तेंच्यांनी आतां आमकां परत प्रेसाक दिले की अशें अशें आसा आमी मान्य केला आनी ते करूंक तयार आसा अशें करून तेंच्यांनी आमकां तुमकां नोट धाडून मारला आनी तुमकां नोटीस सर्व करता म्हणला नोटीस थंय आन्सर करना जाल्यार तुमकां एविक्शन नोटीस धाडटा पूण कितें आसा आमकां जनरल बॉडी मिटींग घेतली जाल्यार आमकां आतां सद्याच्या परिस्थितीन सद्याचे हें आसा पळय SOP आसा त्या कारणान आमकां तुमी जनरल बॉडी मिटींग घेतली जाल्यार पयलीं म्हणजे कलेक्टराची आमकां परमिशन घेवचें पडटलें कितें कलेक्टराचें परमिशन घेवचें पडटलें आनी त्या खातीर आमी कलेक्टराचें परमिशन घेवचें पडटलें की आमी 500-600 लोक जाता तेन्ना एक मिटींग घेवन आमकां परत स्पेस दिता हांगासर आनी बंद आसल्या कारणान आमी आतां कमिशनराक हें करतले आपलो कलेक्टर कारणान करतले की
आम्ही ही मिटींग घेऊ काय नका आणि त्याने तरी आमकां हे दिले परमिशन ग्रांट केले की तुम्ही चंद्रपणे मिटींग घ्या. आम्ही चंद्रपणे मिटींग 7-8 दिसांनी आम्ही मागयतले आणि जे किती त्यांचं हे जाता त्या थंय डिस्कशन जाता आणि लोकांचे किती मत जाता व्यापाऱ्यांचे मत जाता त्या आम्ही त्याप्रमाणे आम्ही फुडें हाजे कडेन सुरूपणेन कम्युनिकेशन करतले. तो पर्यंत म्हाका विश्वास आसा तुमच्या थ्रू आतां मेसेज आमच्या ऑनरेबल MLA पावतली, मेयराक पावतली आनी कमिशनराक पावतली. तांच्यांनी हाजी हें घेवन बेस घेवन तांच्यांनी कितें तरी हाजेर फुडली कार्यवाही करच्या पयलीं कितें तरी डिसिजन घेवचें आनी आमचे कडेन उलोवचें आनी आपले डिसिजन घेवचे सारके हाजी हांव मागणी करतां.